तर नमस्कार मित्रांनो, आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आता आपण औरंगाबादचं उद्यान पाहून झाल्यानंतर आपण आता आपला म्हणजे तिसरा वेळा चौथा व्हिडिओ आहे हा, आणि आता आपण चौथ्या टप्प्यामध्ये आलेलो ते म्हणजे भद्रा मारुतीचं दर्शन घेण्याला। सो आपला आता चौथा टप्पा सुरू होणार आहे। सो आजच्या एकंदरीत संध्याकाळपर्यंत आपण जे सगळे स्पॉट करणार आहोत ते सगळे स्पॉट या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न होणार आहे। सो मित्रांनो, व्हिडिओ जर आपणास आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर आठवणीनं सबस्क्राईब करणे, सोबतचं बेल आयकन दाबा। चला भद्रा मारुतीचं दर्शन घेऊया। हा सगळा पार्किंग एरिया आहे, असं लांबलचक मैदान पसरले आणि आपण चाललोय आता मारुतीचं दर्शन घेण्यासाठी। परीचा हात पकड गा, परीचा गॉगला बघ। छत्रपती संभाजीनगर मधील खुलदाबाद या ठिकाणी भद्रा मारुतीचं हे मंदिर आहे। माझ्या पाठीमाग मस्त असं मंदिर आहे। बघूया आजूबाजूला ही सगळी दुकानं। चप्पल इथे काढा। भद्रावती येथे भद्रसेन नावाचा एक थोर राजा राज्य करत होता। हा रामाचा अग्नि निस्सीम भक्त होता आणि त्यांच्याच स्तुतीमध्ये गाणी गात असे। एके दिवशी हनुमानजी आकाशातून जात असताना त्यांना ही गाणी ऐकू आली। रामाच्या स्तुतीमध्ये गायली जाणारी ही भक्तिगीते ऐकत मारुती त्या ठिकाणी उतरले आणि ते मंत्रमुग्ध झाले आणि हनुमानाने एक भव्य योग मुद्रा धारण केली, त्याला भावसमाधी असेही म्हणतात। राजा भद्रसेनाने गाणे संपवले तेव्हा प्रत्यक्ष हनुमानाची मूर्ती पाहून त्यांना आश्चर्याचा धक्काच झाला। त्याने नमस्कार करून हनुमानाला तेथे कायमचे वास्तव्य करून आपल्या आणि भगवान राम भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी विनंती केली। अशा रीतीने हनुमान भद्र म्हणजेच शांत मुद्रे तेथे भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी कायमचा थांबला आहे आणि हेच ते भद्र मारुतीचं खुलदाबाद येथील मंदिर। श्रावण महिन्यात पूर्ण महिना पूर्ण उत्सव असतो आणि दुसरा हनुमान जयंती। ओके, हे हल्ली बनले का मोठं नवीन? आणि आता पहिलं हा मंडप आहे तो। हां हां, ओके ओके, चला थँक्यू। भद्रा मारुतीचं दर्शन करून आता आपण निघतो इथून आणि आपण इथून जाणार आहोत ते हा वेरूळची लेणी बघायला। तिथंच आहे ना ते जवळजवळ? आत्ता आलोय आपण जगप्रसिद्ध असणारी वेरूळची लेणी बघायला, कारण गर्दी भरपूर आहे। आता आपल्याला तिकडे एंट्री घ्यायची आहे पण आपला सगळा मॉप सोबत असल्यामुळे आता तिकीट काढणार आधी पहिले आणि मग त्यानंतर आपल्याला आतमध्ये जायला मिळेल। आतमध्ये गेल्यानंतर फार वेळ आपल्याला थांबायचं नाही तिथं, पण जेवढा वेळ थांबू तेवढा वेळ तिथला परिसर आपण बघूया कसा नेमका आहे तो। चला आपण आता एंट्री करतोय। आपण घेतलं एंट्रीसाठी टोकन आहे। आपण आता गेले एंट्री आतमध्ये आणि जवळजवळ हळूहळू हळूहळू चाललोय वेरूळची लेणी बघायला। समोर अगदी असा भव्य दिव्याचा कातळाने वेढलेला मस्त डोंगर दिसतोय। चला अखेरीस आपण आतमध्ये प्रवेश केलाय आणि समोर जे पाहताय तुम्ही ते म्हणजे जगप्रसिद्ध असणारी लेणी, वेरूळची लेणी। आणि इकडे सगळं असं मार्किंग केलेलं आहे कोणत्या क्रमांकाचं लेणं कोणतं आहे असं सगळं। अशी खूप लेणी आपल्याला परिसरामध्ये पाहायला मिळणार आहेत। समोर असा कातळानं वेढलेला दगड पूर्ण डोंगर आहे त्याच्यामध्ये लेणी आहेत। सो जाऊया हळूहळू आणि बघूया आणि लेण्यांचा इतिहासही जाणून घेणार आहोत आपण। मंगलदे, एवढी लेणी फिरायला एक दिवस नाही पुरणार, भरपूर भरपूर 32 ते 34 लेणी आहे तिथं। सहली मुलांच्या आल्यामुळं गर्दी पण भरपूर झालेली आहे। आता सगळं फोटो सेशन चाललंय बघा। त्याचा हात पकड, बाहेरून काम बघा कसलं दिसतंय ते जबरदस्त।
पूर्ण कातळ। चला आता एंट्री करूया आपण कातळाखाली कोरलेल्या लेण्यांमध्ये। समोर बघा, हे माहिती आहे का बहिणी कधी केलेलं आहे? आता चालू किती आहे? 2024 इसवी सन 726। किती वर्ष झाली? 1500। रंजन बघतेस ना, थांब देते इकडे, या साईडला, या साईडला खाली पण पाहायचं आरामशीर। मंदिराचा परिसर खूपच आहे, मस्त व्हिडिओ पण छान होणार आहे। आणि तुम्हाला कोरीव काम केलेल्या मूर्त्या दाखवतो दगडामध्ये, म्हणजे किती बारकाईनं कोरीव काम केलेलं आपल्या नजरेस येईल। आणि जवळजवळ 1500 वर्ष होऊन गेलेली आहेत हे बघा, म्हणजे दगड कोरून नुसतं कोरलेलं नाही तर त्याच्यामध्ये मूर्त्या पण एवढ्या रेखीवपणे केलेल्या आहेत ना की अगदी हुबहूब सगळं दिसतंय आपल्याला। आणि प्रत्येक खांबावर, प्रत्येक भिंतीवरती हे शिल्प रेखाटन केलेलं आहे आपल्याला इथं दिसतंय, म्हणजे एकही भिंत अशी प्लेन दिसत नाही आहे। हा मोठा कडा, एवढा उंच डोंगर, हाती मग दिसल सर, ये ना आपण आता चाललोय मंदिरामध्ये शंकराचं दर्शन घ्यायला। प्रत्येक खांबावरती कोरीव काम बघा कसलं केलंय ते, जबरदस्त। पाचव्या ते 10व्या शतकाच्या कालखंडात निर्माण झालेल्या या लेणीतील प्रसिद्ध अशा कैलास मंदिराची निर्मिती राष्ट्रकूट राजा कृष्ण प्रथम यांच्या काळात झालेली आहे। या लेण्यापैकी 10 क्रमांकांच्या गुहेतील मागच्या भिंतीवर राष्ट्रकूट राजा दंतीदुर्ग याचा शिलालेख आहे। इसवी सनाच्या 753 ते 757 या काळातील हा लेख आहे। कैलास लेणे निर्माण करणारा राजा कृष्ण हा दंतीदुर्ग राजाचा काका होता। कैलास लेण्यांची निर्मिती ही इसवी सनाच्या 757 ते 783 या काळातील असावी यावरून समजते। हा लेणी समूह व्यापारी मार्गावर असल्याने तत्कालीन समाजाच्या दृष्टीपथात राहिला होता। राजघराण्यातील व्यक्ती तसेच उत्साही अभ्यासू प्रवासी यांना या लेण्यांना दिलेल्या भेटींची नोंद सापडते। 10व्या शतकात अरब प्रवासी अल मसउदी याने येथे भेट दिली आहे। बहामनी सुलतान हसन गंगू याने देखील आपला तळ येथे ठोकला होता आणि ही लेणी पाहिली असा संदर्भ देखील आढळतो। फिरिस्ता, मालेट यांसारख्या परदेशी प्रवासी अभ्यासकांनी येथे भेट दिल्याचे आढळते। 19व्या शतकात भारतात ब्रिटिश राजवट असताना वेरूळ लेणी दुर्लक्षित झाली होती। आक्रमकांमुळे किंवा काळाच्या ओघात मूर्तींचे देखील नुकसान झाले। ब्रिटिशांनी दुरुस्तीचे थोडेफार प्रयत्न केले, तथापि स्वातंत्र्यप्राप्तीनंतर 1960च्या दशकात या लेण्यांची काळजी घेण्याचा प्रयत्न सुरू झाला। या काळात अजिंठा वेरूळच्या लेण्यांचा आंतरराष्ट्रीय दर्जाची पर्यटन स्थळे म्हणून प्रसार सुरू झाला। त्यावेळेची वास्तुविशारद कला आणि स्थापत्य कला ना एक वेगळा अनुभव आपल्याला या लेण्यांना भेट देऊन आपल्याला घेता आला आहे, भारी वाटते। म्हणजे असं करू शकतो माणूस ही आपण कल्पना पण करू शकत नाही। बाजूलाच अजिंठा वेरूळ, अजिंठा लेणी देखील आहेत हे बघा। इथं आपण मागे गेलेलो ना, ते पाठीमागचं मंदिर कैलास मंदिर ज्याला म्हटलं जातं, तो सगळा इतिहास तुम्ही ऐकला असाल। मंदिराच्या प्रवेशद्वारापासून 2
हत्ती आहे, त्यातला हा एक हत्ती बघा, पूर्ण भग्नावशेषामध्ये आहे आणि तो एक हत्ती त्याची सोंड भग्न झालेली आहे आणि प्रत्येक भिंतीवरती कोरीवकाम केलेलं आहे ना, अगदी वेगवेगळ्या देवांच्या मूर्त्या आहेत, वेगवेगळी कला. सो टॅलेंटेड होता माणूस त्या काळातला. इथून सगळं आलो. वरती तिकडे जाण्याची देखील सोय केलेली आहे, परंतु आपण नाही जातो आता. स्तंभवर चला आलोय आपण बाहेर. आता इथं लेण्यांचा मॅप लिहिलेला आहे. ही 34 लेणी आहेत एकूण इतिहास. मित्रांनो, वेरूळच्या लेण्यामध्ये एकूण 34 लेणी आहेत आणि आपण फक्त 16व्या क्रमांकाचं लेणं पाहिलं आहे, कारण सगळी 34 लेणी पाहण्यासाठी 2 दिवस पुरेसे ठरणार नाहीत. सो आपण 16वं लेणं पाहून आता आपण पुढच्या प्रवासाला निघालेलो आहेत. तर तुतास मित्रांनो, वेरूळच्या लेण्यांचा हा सगळा एकंदरीत आत्ताच्या प्रवासापर्यंतचा व्हिडिओ जर आपणास आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर आठवणीनं सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल ऐकूनही दाबा. भेटूया आपल्या पुढच्या प्रवासामध्ये, तोपर्यंत टाटा. चला आता जेवायला या, दुपारचं आपलं जेवण चाललंय.